कुपवाड एम आय डी सीमधील चाकणका चौकामध्ये कुपवाड पोलिसांच्या पथकाने बेकायदेशीरित्या गुटखा वाहतूक करणारा टेम्पो पकडून बेकायदेशीरपणे पान मसाला आणि तंबाखूजन्य गुटख्याची वाहतूक पकडली यावेळी टेम्पोसह हो एकूण दोन लाख सेहेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला यावेळी जालिंदर ज्ञानदेव पाटील याला अटक करण्यात आली आहे गुरुवारी कुपवाड पोलिसांना माहिती मिळाली की एक पॅक बॉडी असलेली मालवाहतूक टेम्पो महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेली सुगंधी सुपारी गुटका घेऊन येणार आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने एम आय डी मधील चाकण मिल चौकात सापळा रचून पाळत ठेवली असताना कुपवाड शहरातून एम आय डी सीच्या दिशेने चाकण मिल चौकाकडे एक पांढऱ्या रंगाची पॅक बॉडी असलेली चारचाकी मालवाहतूक टेम्पो येत असलेल्या निदर्शनासाला त्या टेम्पोला थांबवून तपासणी केली असता वाहनामध्ये बेकायदेशीर पाणी पान मसाला आणि तंबाखूजन्य गुटखामाला आढळला त्या टेम्पोमधील विमान गुटखा आणि वाहतूक टेम्पोसह दोन लाख सेहेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करून जालिंदर ज्ञानदेव पाटीलला अटक करण्यात आली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी कुपवाड